आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेठकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे एक महत्वपूर्ण संदेश देशात अठरा वर्षांवरील सर्वांना कोविड एकोणीस प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे सर्वांना आमचा सल्ला आहे की त्यांनी ही लस अवश्य घ्यावी कोविड एकोणीसशी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे सुरक्षित राहण्यासाठी नाका तोंडावर मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा कोविड एकोणीसशी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण शून्य एक एक दोन तीन नऊ सात आठ शून्य चार सहा आणि एक शून्य सात पाच या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार या राज्यस्तरावरच्या मदतवाहिनीशी संपर्क करू शकता ठळक बातम्या बकरी ईदचा सण आज सर्वत्र साधेपणानं साजरा अमरावतीच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोच्या वतीनं करिअरमध्ये खेळही महत्वाचे हे वेबिनार संपन्न नागपूरच्या दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या वतीनं एकोणीस जुलै ते तीस जुलै दरम्यान चित्रकला प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन आणि विदर्भात उद्या आणि परवा ऑरेंज अलर्ट घोषित त्यागाचं प्रतीक असलेला ईद उल अझहा बकरीग ईद हा सण आज देशभरात कोविड नियमांचं पालन करून साजरा होत स्थानिक मशिदीत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत नमाज अदा करण्यात आला तर ज्या राज्यात टाळेबंदी लागू आह त्या राज्यात लोकांनी घरीच नमाज पार पडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईद उल अझा निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आह हे पर्व करुणा सद्भावना आणि जनसेवेची भावना अधिक बळकट करेल असा विश्वास मोदी यांनी त्यांच्या संदेशात व्यक्त केला आहा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यातल्या नागरिकांना बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत बकरी ईद हा पवित्र सण श्रद्धा प्रेम बंधुभाव आणि त्यागाचा संदेश देतो असं राज्यपालांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आह ईद उल अजह त्याग समर्पणाचा संदेश देणारा आहे त्यातून प्रेरणा घेऊन आपण परस्परांविषयी आदर बाळगूया असं मुख्यमंत्र्यांनी संदेशात म्हटलं आहे कोरोना प्रादुर्भावाचं संकट रोखण्यासाठी हा सण घरीच राहून साजरा करावा यातून आपले कुटुंबीय आणि परस्परांची काळजी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे तर शांती आणि त्यागाचं प्रतीक असलेली बकरी ईद सर्वांच्या जीवनात सुख शांती समृद्धी उत्तम आरोग्य घेऊन येवो समाजात एकता बंधुता आणि सौहार्द्र वाढीला ला लागो असं अजित पवार यांनी म्हटलं आहे कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून बकरी ईद साजरी करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहा माध्यम आणि प्रसारण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीनं प्रसारभारती आणि आयआयटी कानपूर मिळून अत्याधुनिक तंत्रज्ञान केंद्र उभारणार या संदर्भात यासंदर्भात प्रसारभारती आणि आयआयटी कानपूर यांच्या दरम्यान एक सामंजस्य करार करण्यात आला डायरेक्ट मोबाईल ब्रॉडकास्टिंग अँड कन्व्हर्जन्स विथ फायव्ह जी स्टँडर्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अॅडव्हान्स्ड अल्गोरिदम फॉर ऑडिओ व्हिज्युअल मीडिया या तीन क्षेत्रात सहकार्य करण्यात येणार आह याद्वारे जागतिक दर्जाची फाईव्ह जी सेवा आणि थेट मोबाईलवर प्रसारण करण्याबाबतच्या संधी शोधण्यात येणार आह भारत ही डिजिटल व्हिडिओ आणि स्मार्ट ची सर्वात मोठी बाजारपेठ आहे जागतिक दर्जाची फाईव्ह जी सेवा विकसित केल्यास देशाला मोठा फायदा होईल आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेनं पुढं जाण्यास गती मिळेल असं यावेळी प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेंपती यांनी सांगितलं भविष्यात मोबाईलवरच कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल आणि या क्षेत्रात भारत आघाडीवर असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डानं इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं आयकर भरण्यासाठीची मुदत पंधरा ऑगस्टपर्यंत वाढवली आहे याआधी ही मुदत पंधरा जुलैपर्यंत होती यामध्ये आयकराचे पंधरा सीए आणि पंधरा सीबी हे अर्ज दाखल करता येणार आहेत करदाते आता हे अर्ज स्वतः अधिकृत डीलरकडे प्रदान करू शकतील राज्य शासनाचा ऊर्जा विभाग घरगुती वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर उपलब्ध करून देणार आहे याबाबत काल मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीनंतर ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी मुंबई महानगर परिसर औरंगाबाद नागपूर आणि पुण्यात प्राथमिक स्तरावर स्मार्ट मीटर बसवण्याचे निर्देश दिले मोबाईल सिम कार्डप्रमाणे प्रीपेड आणि पोस्टपेड रुपात हे स्मार्ट मीटर उपलब्ध असतील यामुळे ग्राहकांना आपल्या वीज वापरावर नियंत्रण ठेवता येईल वीज वापरानुसारच देयक भरावे लागेल प्रीपेड मीटरमध्ये जितके पैसे जमा आहेत त्यानुसारच वीज वापरता येईल करिअर घडवण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षणाबरोबर खेळाचंही महत्व आहे यासाठी प्रत्येकानं खेळाची कास धरणं जरुरीचं आहे असं प्रतिपादन श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे संचालक डॉक्टर सुरेश देशपांडे यांनी केलं भारत सरकारच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोच्या वतीनं खेळही महत्त्वाचे या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते डॉक्टर देशपांडे म्हणाले की आजच्या धावपळीच्या जीवनात सक्रिय राहण्यासाठी खेळाला पर्याय नाही आजकाल आपण मोबाईलमुळे शारीरिक श्रम विसरलो प्रत्येकानं कोणता तरी एक खेळ निवडला पाहिजे आणि त्यामध्ये रोजगार अथवा व्यवसाय निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे खेळाडू हा जीवनातील कोणताही आघात सहन करू शकतो अवघड परिस्थितीतून लवकर सावरतो खेळाकडे बघणे म्हणजे ध्येयाकडे बघणे युवकांना खाजगी आणि शासकीय संस्थांमध्ये स्पोर्ट्स पत्रकारिता स्पोर्ट्स व्यवस्थापक इन्स्ट्रक्टर क्रीडा अधिकारी स्पोर्ट्स फिजिशियन यासारख्या करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत कार्यक्रमाचं प्रास्ताविक क्षेत्रीय प्रचार अधिकारी इंद्रवदन सिंह झाला आणि आभार सहाय्यक प्रचार अधिकारी अंबादास यादव यांनी वेबिनारचं प्रसारण प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोच्या महारॉब युट्यूब वाहिनीवर करण्यात आलं होतं वेबिनारमध्ये मोठ्या लोक सहभागी झाले होते या प्रादेशिक आपण नागपूर केंद्रावरून ऐकत आहात केंद्रीय संस्कृती मंत्रालयाअंतर्गत नागपूर येथील सिव्हिल लाईन्स स्थित दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या वतीनं एकोणीस जुलै ते तीस जुलै दरम्यान चित्रकला प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन केंद्राच्या सभागृहात सकाळी अकरा ते सायंकाळी चार वेळेत करण्यात आलं आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन एकोणीस जुलै रोजी कलारसिक भारत गोयंका केंद्र संचालक डॉक्टर दीपक खिरवडकर तसंच उपसंचालक गौरी मराठे यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रदर्शनातील चित्रांवर आकर्षक सूट देण्यात आली असून या चित्रकला प्रदर्शनीमध्ये आदिवासी आणि लोकचित्रकला शैली यांमधील पाचशेहून अधिक चित्र आहेत यामध्ये अमृतधारा बॅटल फॉर चॉईस ओम नमः शिवाय शिवपार्वती शिप्रा फ्रॉम महास्थान या चित्रांचा समावेश आहे भारतातील विविध भागांमध्ये कार्यशाळेत प्रख्यात चित्रकारांद्वारे बनवलेली सुद्धा इथे उपलब्ध आहेत यामध्ये वारली पेंटिंग निमाड गोंड शैली मंदाना शैली कांगडा शैली तसंच प्रदेश कालीघाट चित्रशैली तंजावर चित्रशैलीतील चित्रांचा समावेश आहे अधिकाधिक पेंटिंग्स खरेदी करून या संधीचा लाभ घ्याचं आवाहन दक्षिण मध्य विभाग सांस्कृतिक केंद्र नागपूरतर्फे करण्यात आल आहे कोविड प्रतिबंधक लसीकरणात राज्यानं चार कोटीचा टप्पा पार केला आहे काल राज्यभरात एक हजार ब्याऐंशी लसीकरण सत्रांच्या माध्यमातून एक लाख एकोणनव्वद हजार सातशे तेहतीस नागरिकांचं लसीकरण झालं आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या चार कोटी एक लाख आठ हजार पाचशे चौऱ्याहत्तर मात्रा लाभार्थ्यांना दिल्या असल्याचं आरोग्य विभागानं दिला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहा नागप्रात आज आठ कोरोनाबाधितांची भर पडली तर पंचवीस रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले सध्या रुग्ण बरे होण्याचा दर सत्त्याण्णव पूर्णांक एकोणनव्वद दशांश टक्के आहे गडचिरोली जिल्ह्यात दहा नवीन कोरोनाबाधित आढळून आले तसंच आज तीन जणांनी कोरोनावर मात केल्यानं त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलं त्यामुळं जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित तीस हजार पाचशे पस्तीसपैकी कोरोनामुक्त झालेली संख्या एकोणतीस हजार सहाशे सहाशत्याण्णववर पोहोचली तसंच सध्या पंच्याण्णव सक्रीय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहे आतापर्यंत जिल्ह्यात एकंदर सातशे त्रेचाळीस जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे यामुळं जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सत्त्याण्णव पूर्णांक सव्वीस टक्के सक्रिय रुग्णांचं प्रमाण दशांश एकतीस टक्के तर मृत्यूदर दोन पूर्णांक त्रेचाळीस टक्के झाला चंद्रपूर जिल्ह्यात चोवीस तासात आठ जणांनी कोरोनावर मात केल्यानं त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली तर सतरा जण नव्यानं कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत तसंच एका बाधिताचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे वाशिम जिल्ह्यात आज चार कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर जिल्ह्यात आठ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज आला सध्या सत्तावन्न सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत माता रुक्मिणीचं माहेर असलेल्या श्री क्षेत्र कौंडिण्यपूर येथील पालखीचं महाराष्ट्राच्या वारी परंपरेत मानाचं स्थान आहे चारशे सत्तावीस वर्षांची ही प्राचीन परंपरा जपण्यासाठी कौंडिण्यपूर राज्यात साकार होत असलेल्या पालखी मार्गाशी जोडण्यात यावे अशी विनंती महिला आणि बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केंद्रीय भूपृष्ठ आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातून जाणाऱ्या भंडारा मोहाडी तुमसर बारपेटा बालाघाट या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करणारी अधिसूचना जारी झाल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज ट्विटरद्वारे दिली आषाढी एकादशीचं औचित्य साधून नागपूरमध्ये विदर्भ साहित्य संघातर्फे माजी अक्षरदिंडी स्वानुभव कथनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी योगीराज बागुल यांनी लिहिलेल्या विठाई या रंगसंहितनवदित कलाकारांनी अभिवाचन कोविड नियमांचं पालन करून मोजक्या श्रोत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला बंगालचा उपसागर आणि नजीकच्या भागात चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली असून येत्या अठ्ठाचाळीस तासात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे त्याचाच परिणाम म्हणून एकवीस तेवीस जुलै दरम्यान मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज आहे विदर्भात उद्या आणि परवा ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा तर पश्चिम विदर्भात तीव्र अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यात आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सर्वत्र रिमझिम पाऊस सुरु असून या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून पंचगंगेसह जिल्ह्यातील अनेक नद्यांचं पाणी पात्राबाहेर आलं आहे काल रात्रीपासून बुलडाणा जिल्ह्यात पाऊस सुरुच आहे सकाळीही पावसाची संततधार सुरु होती यामध्ये जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरी काही भागात मात्र पावसाची धार कायम आहे यामध्ये जिल्ह्यातील बुलढाणा चिखली खामगाव शेगावसह अनेक भागात सर्वत्र पाऊस सुरु असून चिखली आणि खामगाव परिसरामध्ये काही वेळ पावसानं विश्रांती घेतली होती मात्र दुपारनंतर पुन्हा पावसाची संततधार कायम सुरु झाली आहे वाशिम जिल्ह्यात काल दुपारपासून सुरु असलेल्या पावसानं मंगरुळपीर येथील दर्गा परिसरातील दुमजली जुनी इमारत कोसळली सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही दरम्यान आज नागपुरातही सतत पावसाची रिपरिप सुरुच आहे आकाशवाणी नागपूर केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार